नीता, मेरा ड्रेस लाना। भैया मुझे पिछले साल 85% मिले। हाँ पता है, इस साल और अच्छी पढ़ाई करना। भैया आप दिन भर कितने बिजी रहते हो, इसलिए मैं सोच रही थी कि क्यों ना मैं ट्यूशन लगा लूं। अगले साल लगा लेना। क्या भैया हर साल आप यही बोलते हो, अगले साल लगाना। छोड़ो ना, आपके कभी फाइनेंशियल प्रॉब्लम्स खत्म होंगे ना मैं कभी ट्यूशन जा पाऊंगी। नीता सुनो तो। छोड़ो भैया को क्या बोलते। अरे अमित क्या हुआ? कुछ नहीं यार। अरे कोई प्रॉब्लम हो तो बता। नीता बोल रही थी उसके ट्यूशन के बारे में। हाँ तो उसको कोई अच्छा ट्यूशन क्यों नहीं लगा देता? 2 महीने से EMI पेंडिंग है और एक जॉब पर क्या क्या सपने पूरे करूं। ये ले मेरी तरफ से कुछ मदद। अरे यार थैंक्स। एक तरफ तेरी बहन है जो पढ़ाई लिखाई करना चाहती है और एक तरफ मेरा भाई। ₹300 गुलाब जामुन पानी पूरी सगळा खाणार आहे मी। तुला पैसे तू पण येऊ शकती। अरे आम्ही तेवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? मग काय घरून आले मी। अरे आम्ही त्यार आपली एक्झाम जवळ आली आणि तू क्लासला का सुट्ट्या घेतो सारखा? जर क्लासच्या मॅडमने मला विचारलं तर मी काय सांगू? हा सांग की अमितचं पोट दुखत होत। माझं पोट पार दर दुखतय। गेली का? जा तू जा। एक दिवस ना मी तुझ्या बाबांना सगळं सांगणार आहे। तू क्लासची फीस सगळी बाहेर खाण्यात उडवतोस। तू माझं ना फक्त सांगच बघ, मी तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला काय काय सांगतो। आठव एकदा पाय कशा शेणात पडलेला, जर मी ते सगळ्याला सांगितलं तर ते किती असणार। ठीक आहे नाही सांग। काय रे कुठं गेलो होतास फिरायला? अगं काय नाही, ते क्लासला गेलो होतो। ऋषा नीट सांग, नीट विचारते। आणि काय रे तुझ्याकडे हे सगळं खायला पैसे कुठून येतात? अगं ते नाही का रस्त्यावर येताना मला पैसे सापडले। हा काय रे तुझ्या बापाने पैशाची खांत खोलून ठेवली आहे जसं तुला रोज रस्त्याला पैसे सापडायला। सोड ग, चल घरी लवकर मला कार्टून बघायचे। बाळा नक्की क्लासला जातोस ना तू? हो ग, किती प्रश्न विचारते। तुझ्या ट्युशन टीचरचा फोन येतोय, थांब जरा। मी बोलतो दे ना अग, ते उद्याच्या ट्युशनचं बोलायचं असेल दे। एवढंच ना, टेन्शन नको घेऊ, थांब मी बोलते सरांशी। हॅलो। नमस्कार मॅडम, तब्येत कशी आहे तुमची? मला काय झालंय, मी तर एकदम फिट आहे, बोला। ऋषीला म्हटलं मॅडम मला तुम्हाला पॅरलेच अटॅक आलाय आणि तुमची मनमागणी झाली म्हणून मी तुम्हाला पाहायला येणार होतो, पण मला जमलंच नाही मॅडम यायला। आणि मुलांच्या परीक्षा होत ना शाळेत। अहो पण असं काहीच झालेलं नाहीये। म्हणजे तुम्हाला अटॅक नाही आला? नाही। तो तर म्हटला तुम्हाला पॅरलेचा अटॅक आलाय आणि तुमची तब्येत बरी नाहीये म्हणून, आणि थोड्या दिवस मला ट्युशनला सुट्टी हवी आहे। हो का, बर बर। काय हो तो अमित आलाय का क्लासला? नाही तोही नव्हता आला, मी त्याच्या घरी फोन करणारच होतो थोड्या वेळात। ठीक आहे मी येऊन भेटते मग तुम्हाला। बर सर झालं। खरं सांग ट्युशन ला सुट्टी मारून तू आणि अमित सोबत फिरतात ना? नाही गाई तसं काही नाहीये। हा रिझल्ट आल्यावर कळेलच मग। आज आपला रिझल्ट डे होता ना, आज मला
मध्ये 85 भेटले, हिंदी मध्ये 84 भेटले आणि मॅथ्स मध्ये 81 भेटले. आणि तुला किती भेटले? भोपळा. मला माहितच होतं तुला भोपळाच भेटतो. मी तुला बोलली ना अभ्यास कर अभ्यास कर. हां मला दाखवत होते त्या दिवशी क्लासला जाताना 300 रुपये भेटले. आज मी हे खाणार ते खाणार. आता खात बस तू पाणीपुरी गुलाबजाम वगैरे. चिडो तू मत चिडो. मी काय नाही बोलणार. आता मी नेक्स्ट इयरला जाणार. तू बस त्यावर सवाल कर.